अहमदनगर शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँकेतील कर्ज गैरव्यवहार आणि घोटाळा प्रकरणी पोलीस तपासावर राजकीय शक्तीचा दबाव असल्याने तपास संथगतीने सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत आरोपी असलेले बँकेचे संचालक, कर्जदार अशांच्या 48 मालमत्ता जप्त केल्या, मात्र त्याची जप्ती आणि लिलाव प्रक्रियेसाठी अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या नाहीये. परिणामी ठेवीदारांचे पैसे मिळण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप अर्बन बँक बचाव कृती समितीने केला. बँकेच्या सद्य परिस्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत समितीचे DM कुलकर्णी यांनी हा आरोप केलाय. यावेळी ऍडव्होकेट अच्युत पिंगळे, राजेंद्र गांधी उपस्थित होते. पोलिसांची प्रक्रिया जलद गतीनं व्हावी याकरिता दिवाळीनंतर अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर ठेवीदारांचा मोर्चा नेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बँकेतील कर्ज गैरव्यवहार आणि घोटाळ्याचा गुन्हा दाखल होऊन 2.5 वर्षाचा काळ उलटलाय. मात्र फॉरेन्सिक ऑडिटनुसार निष्पन्न झालेल्या 105 आरोपींपैकी केवळ 10-12 जणांना अटक झाली आहे. आरोपींमध्ये बँकेच्या अनेक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी येत्या 8 दिवसात पोलिसांना शरण यावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बँक बंद पडून जवळपास 1 वर्षाचा कालावधी झाला, मात्र नगर पोलीस दलाकडून कोणतीच गंभीर आणि आश्वासक कृती होत नाहीये. 48 मालमत्ता जप्त करण्यात आल्या तरी त्यावर अन्य वित्तीय संस्थांचे बोजे आहेत का याचा शोध घेण्याचं काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेचे संचालक आणि मोठे धनदांडगे कर्जदार यांच्या स्थावर मालमत्ता जप्तीची कार्यवाही करण्याचे आदेश दिले, मात्र त्यांच्या जप्तीसह लिलाव प्रक्रिया होण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल नाहीये. याकडे त्यांनी लक्ष वेधले. बँक बचाव समिती सर्व दोषींना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असं स्पष्ट करत कुलकर्णी यांनी सांगितलं की बँकेच्या कर्जाची थकबाकी लवकर वसूल करणं, ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा आणि भागभांडवल परत करून नव्यानं भागभांडवल आणि ठेवी मिळवून बँक अर्बन बँक पुन्हा उभी राहू शकते हेच समितीचं ध्येय आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.